सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये बनावट गुणपत्रिका सादर करून काही विद्यार्थ्यांनी MBA साठी प्रवेश घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि अशा बोगस विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाने दिलेत. बनावट गुणपत्रिका दाखवून 29 विद्यार्थ्यांचा MBA ला प्रवेश. पुण्यात बोगस विद्यार्थी प्रवेशाचा पर्दाफाश. पैशांसाठी शिक्षणाचा सुरू आहे काळा बाजार. MBA ला ऍडमिशन मिळावं यासाठी विद्यार्थी दिवस रात्र मेहनत घेत असतात. सर्वोत्तम गुण मिळाल्यानंतरच MBA ला प्रवेश मिळतो. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. MBA प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ATMA या प्रवेश परीक्षेची बनावट गुणपत्रिका सादर करून 4 विद्यार्थ्यांनी MBA ला प्रवेश घेतला. हे 4ही विद्यार्थी परप्रांतीय आहेत. बोगस गुणपत्रिकेचा प्रकार लक्षात आल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे आदेश तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयानं विद्यापीठाला दिले. पुणे विभागातनं कुंभाचे 4 विद्यार्थी आहेत आणि एक विद्यार्थी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. असे 5 विद्यार्थी बोगसमध्ये आढळलेले आहेत. ॲडमिशन रद्द करून नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांना आम्ही यापूर्वी दिले. MBA साठी महाराष्ट्रात CET तर राष्ट्रीय पातळीवर ATMA ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जास्तीत जास्त गुणांची गरज असते. 2018-19 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शास्त्र विभागात प्रवेशासाठी 128 कट ऑफ जाहीर झाला होता. यामध्ये 4 विद्यार्थ्यांनी ATMA आधारे प्रवेश घेतला होता. हे विद्यार्थी सध्या MBA दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. हा विषय केवळ पुणे विद्यापीठापुरता मर्यादित राहिलेला नाही. राज्यात 29 विद्यार्थ्यांनी अशा बोगस गुणपत्रिकांच्या आधारे प्रवेश मिळवलाय. ज्या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा ज्या होतात त्या ATMA असतील, आत्मा असेल, या सर्व प्रवेश परीक्षांच्या गुणपत्रिका सादर करणाऱ्या परप्रांतीय विद्यार्थ्यांची उच्चस्तरीय पडताळणी करून या सर्वांचे प्रवेश रद्द करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे. बरं, नीटच्या अंडर तुम्ही जे ॲडमिशन घेता ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करता, बरोबर, तसंच तुम्ही MBA रूल का नाही करत, इंजिनिअरिंगला तुम्ही करताय आणि MBA का नाही करत. मग ज्या वर्षी मुलांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्याच वर्षी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा ना, म्हणजे ही वेळ येणार नाही. या बोगस गुणपत्रिकांमागे राज्यव्यापी रॅकेट असल्याची चर्चा आहे. यातून शिक्षणाच्या नावावर कसा काळा बाजार सुरू आहे याची कल्पना येईल. आता हे रॅकेट शोधण्याचं मोठं आव्हान शिक्षण विभागासह तपास यंत्रणांसमोर असेल. MBA गुणपत्रक बनावट देऊन प्रवेश घेणारे राज्यभरामध्ये 29 विद्यार्थी आढळलेले आहेत, तर पुणे विभागामध्ये 5 विद्यार्थी आढळलेले आहेत. या सर्वांवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहसंचालक तंत्रशिक्षण यांनी दिलेले आहेत. पुणे विद्यापीठामध्येही 4 विद्यार्थी परप्रांतीय असल्याचं या तपासामध्ये उघड झालं. या 4ही जणांवरती गुन्हे लवकरात लवकर दाखल करण्यात येतील या संदर्भातले आदेश सहसंचालक यांनी दिलेत. कॅमेरा सुमित भोसलेचा सागर आव्हाड, साम TV पुणे.